मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जालना जिल्ह्यातील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारचे पडसाद आता राज्यभर उमटतायत. पुण्यातील शिवाजीनगर बस सेवेला याचा मोठा फटका बसलाय. सलग 3 दिवसांपासून बस सेवा विस्कळीत झाल्याने छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, जळगाव, बीड या मार्गावरील बस सोडलेल्याच नाहीयेत. यामुळे 3 दिवसात सुमारे 30,000 फेऱ्या रद्द झाल्यात. विविध भागात आतापर्यंत 19 बसगाड्यांना आग लावण्यात आली आहे. या 3 दिवसात एसटी पुणे आगाराचे सुमारे 25 लाखांपर्यंतचं नुकसान झालंय. सोमवारी देखील अनेक फेऱ्या रद्द झाल्या असून वाकडेवाडीहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसलाय. एसटीची सेवा ठप्प असल्याने खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नाशिकला जाणाऱ्या तिकीट दरात वाढ केली आहे. प्रवाशांना पर्याय नसल्याने जास्तीचं तिकीट काढून प्रवास करावा लागतो. बस स्थानकाच्या बाहेरच 8 ते 10 खासगी ट्रॅव्हल्स चालकांचा व्यवसाय सुरू आहे. आंदोलनकर्त्यांकडून एसटी गाड्या लक्ष देत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य मार्ग परिवहन महामंडळाने संवेदनशील भागात एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. उर्वरित मार्गावर एसटीची सेवा सुरळीत आहे. जे चालक वाहक शिवाजीनगर येथे अडकून पडलेत त्यांची सोय करण्यात आली आहे असं शिवाजीनगर बस स्थानकाचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणवरे यांनी सांगितलं. शनिवार दिनांक 2 पासून सकाळी 7 वाजल्यापासून नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि अमरावती, अकोला, नागपूर या मार्गावरच्या जाणाऱ्या बसेस, सर्व बसेस बंद राहिल्या. त्या काल सकाळी 5 तारखेपर्यंत बंद होत्या. 5 तारखेला सकाळी 7 वाजता सर्व मार्गावरच्या फेऱ्या पूर्ववत सुरू झालेल्या. या दरम्यानच्या काळामध्ये ज्या या मार्गावरून जाणाऱ्या 300 ते 350 बसेस रोज जा ये करतात त्या बसेस 3 दिवस बंद राहिल्या. जाणाऱ्या बसेस गेलेल्या नाहीत, येणाऱ्या बसेस आलेल्या नाही. आणि या संदर्भातला जो उत्पन्न 3 दिवस बुडालेले आहे ते ज्या त्या विभागामध्ये त्या आधारामध्ये त्यांचं फेऱ्यांचं उत्पन्न जमा होतं त्याचा हिशोब तिथंच होतो. शिवाजीनगर आगारातले साधारण 3 दिवसामध्ये 55,000 किलोमीटर रद्द झालेले आणि ह्याच्यामध्ये साधारण 25-1 लाखाचं उत्पन्न हे मिळालेलं.